पुढच्या 24 ते 48 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे। सर्वसाधारणपणे 4 जूनच्या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल होत असतो, मात्र अरबी समुद्रावर तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनची गती मंदावली होती। आता मात्र मान्सूनच्या वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली। राज्यात मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। 9 ते 11 जून दरम्यान कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज कुलाबा वेधशाळेने व्यक्त केला। भंडारा कृषी केंद्र विभागाने जिल्ह्यातील 11 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत, तर पावसाळ्याच्या तोंडावर शेतकऱ्याला वेठीस धरून फसवणूक करणाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे। यामध्ये मनमानी प्रकरणात 172 परवाने निलंबित केले आहेत, तर 2.71 मेट्रिक टन साठ्यावर जप्तीची कारवाई झाली आहे। ठाण्याजवळील शिळफाटा या ठिकाणी संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। या ठिकाणी अपघातात रस्ता क्रॉस करत अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो। माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस। त्यांना एका 10 वर्षीय मुलाचा बळी गेला, त्यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आणि या ठिकाणी प्रचंड रहदारीच्या मार्गावर दररोज अपघात होत आहेत। यावर काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। बदलापूर शहरातला आठवडे बाजार बंद करा अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीनं केली आहे, तर भाजी विक्रेत्यांनी नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढून जोरदार आंदोलन केलं। आठवडी बाजारामुळे भाजी विक्रेत्यांचं मोठं नुकसान होत आहे, त्यामुळे नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन केलं गेलं। नाशिकच्या देवळा बस स्थानकाचे काम कासव गतीनं सुरू आहे, तर अर्धवट कामांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे। स्वच्छता गृहांअभावी विशेष करून महिला वर्गाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय। पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था या ठिकाणी नाही आहे, त्याचप्रमाणे पावसाळा तोंडावर आल्याने प्रवाशांचे हाल होणार असल्याने प्रशासनाने तातडीने काम सुरू करावं अशी मागणी आता केली जात आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे